समालोचक व्हॉइस ऑफ इताडे माझे परम मित्र सुरेश पाटील यांच्या सुमधुर आवाजातून धन्यवाद. थँक्स अ लॉट योगेश पाटील. सुरू असलेला सामना विकी स्पोर्ट्स कुकसैया वर्सेस समतानगर पडगा. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण समतानगर संघाला. सुरुवातीच्या दोन षटकांचा खेळ एकूण धावसंख्या 32 धावा फलकावर. दोन गडी बाद झालेले आहेत कुकसे संघाचे. प्रथम बबलू बाद झाला, त्यानंतर महेश मयूर आणि बंटी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगली गोलंदाजी साकारली योगेश धोंडे या गोलंदाजाने. 13 धावा खर्च केल्या. नक्कीच दोन षटकार त्या षटकामध्ये आपण पाहिले. नवीन षटकाला सुरुवात होते. गोलंदाज रोशन बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. वरतो विकेट न पहिला चेंडू बंटीसाठी असेल. अकोट टप्प्याचा चेंडू जास्त आपटी देण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा येतोय हसन मोमीन सरांच्या माध्यमातून. दोन मैदानी पंच आपण पाहतोय. हसन मोमीन मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि शानू कुरेशी स्क्वेअर लेग पंच. दोन्ही खूपच अनुभवी आणि लोकप्रिय असे भिवंडी शहरी विभागातील पंच आहेत जे आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेत. पुन्हा एकदा रोशन बॉलिंग मार्कवर तयार होतोय. वरतो विकेट ना पुढचा चेंडू घेऊन ना पलटीसाठी. पुन्हा एकदा आपटी दिली. यावेळेस मात्र हुकचा फटका समोरच्या दिशेनं, परंतु चतुर्थ दिशेनं तैनात. नक्कीच जखमेवर मीठ चोळल्यासारखं हे दृश्य आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. जेल सुटतोय आणि या 6 धावा येत आहेत त्या म्हणजेच कुकसे संघाला. तसा कठीण झेल नव्हता, परंतु इथे मात्र ड्रॉप करतोय. कॅचेस विन द मॅच, पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. मिडविकेटचं क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्याचा नक्कीच त्याची किंमत इथे मात्र मोजावी लागते या समतानगर संघाला. इथे मात्र अजूनच आक्रमक होऊ शकतो खेळाडू. म्हणती जीवनदान मिळालाय. पुलचा फटका आहे. जमिनी मार्गाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडविकेटचं क्षेत्ररक्षक, अहो खराब क्षेत्ररक्षण. वारंवार चुका घडतायत. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. कुकसे संघाचा खेळाडू दोन चेंडू मागे. नक्कीच दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. त्याचा इथे मात्र नुकसान भोगावा लागतोय तो म्हणजेच समतानगर संघाला. 10 धावा येतात या दोन चेंडू मागे. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 43 धावा 43 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. चांगल्या टच मध्ये दिसतोय बंटी पाटील. पुढचा चेंडू रोशन याचा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं खेळलाय गोलंदाज. चेंडू थांबू शकला नाही. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. सामर्थ्यवान खेळाडू आहेत. स्किलफुल खेळाडू आपण म्हणू शकतो. दोन्ही खेळाडूंना क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तर कुठलाही खेळाडू स्ट्रायकर इनला असला तरी षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. मयूर स्ट्रायकर इनला आहे. रोशन वर द विकेट नाव. फुल टॉस चेंडू आहे. जास्त उंची अंतर कमी. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे. जज करतोय. ओहो कलेक्ट केला होता, पकडला होता, परंतु त्यानंतर चेंडू हातातून निसटतोय. वारंवार जीवनदान आणि या नशिबाचे धनी कुकसे संघाचे खेळाडू होताना दिसत आहेत. यावेळेस मात्र मयूर पाटील याला जीवनदान देताना 2 धावा या चेंडूवर अंकित केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या पुढे सरकते 46 धावा. उपद्रव घडताना दिसतोय खेळाडूंच्या माध्यमातून. वारंवार चुका समतानगर खेळाडूंच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र शॉर्टम पूल केलंय. जमिनीवरून चेंडू घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने तैनात. आणि क्षेत्ररक्षक नक्कीच त्याला दुखापत जाणवते. चेंडू फेकताना मात्र पायामध्ये क्रॅम्प्स आलेले आहेत. प्रथम उपचार जर असेल आपल्याकडे फर्स्ट एड तर नक्कीच पुरवायचा आहे. दोन धावा या चेंडूवर घेतल्याची धावसंख्या पाहतो. 48 धावा 2 गडी बाद फलंदाजी करतोय या विकी स्पोर्ट्स कुकसे संघ. नक्कीच
जास्त काही दुखापत जाणवत नसावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. क्रॅम्प्स आले होते चेंडू फेकताना, मात्र पाय मुरगळला गेला क्षेत्ररक्षकाचा. सबस्टिट्यूट खेळाडू निश्चितपणे आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकता, घेऊ शकता. जीवाच्या आकांताने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात, जीवाची बाजी पणा लावून खेळत असतात, कारण नक्कीच आपल्या संघासाठी आणि या गावासाठी या मैदानी खेळ क्रिकेटचा खेळ इथे मात्र प्रत्येक खेळाडू खेळत असतो. आणि अनेक वेळा नक्कीच खेळाडूंना दुखापत जाणवत असते, काही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घसरत असतात, पडत असतात, त्यानंतर अनेक प्रकारे दुखापत नक्कीच खेळाडूंना जाणवत असते, आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो. क्षेत्ररक्षण डेकोरेटिव्ह होताना समतानगर संघाच्या माध्यमातून रोशन गोलंदाजी करतोय. आणि अठ्ठेचाळीस धावा फलकावर आहेत. मयूर पाटील स्ट्रायकर इनला, पुढचा चेंडू ओर द विकेट ना मयूर साठी. फुल टॉस आहे लॉंगॉनवर, क्षेत्ररक्षक जेल साठी ट्राय करतोय, गुड कॅच, खेळाडू बाद होतोय. मयूर पाटील याच्या खेळीचा अंत होतोय. लागणार हा तिसरा झटका कुक्सी संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, या सर्वात अनुभवी खेळाडू विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाचा चेतन पाटील यावेळेस मात्र पाचव्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिडल ऑर्डरवर खेळताना आपण त्याला पाहणार आहोत. तर एक महत्वाचा गडी गारद केलेला आहे समतानगर संघाच्या गोलंदाज रोशनने, आणि शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केला. एकूण 16 धावा त्याने खर्च केल्या. जर गोलंदाजी आपण पाहिली तर प्रथम षटक हाताळलं होतं भीमसेन यानं, 19 धावा खर्च केल्या पावर प्लेच्या षटकामागे. त्यानंतर योगेश तुंदे याने 13 धावा खर्च केल्या, आणि रोशन याने तिसरं षटक हाताळलं, 19 धावा खर्च करतोय. 20 धावा मयूर पाटील याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चांगलं कॉन्ट्रीब्युशन कुक्सी संघासाठी मयूर पाटील याचं. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय सुशांत. 48 धावा फलकावर आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील, समोर गोलंदाज आहे सुशांत. 7 बाउंड्री रायडर्स आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू सरळ षटकार. चेतन पाटील याच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. यावेळेस मात्र ऑफ साईडच्या दिशेनं तलवार जुनी आहे परंतु धार अजून आहे. चेतन पाटील खूपच दर्जेदार फटकेबाजी करताना आक्रमण चढवलं जाते सुशांत या गोलंदाजावर. बॅक टू बॅक दोन मोठे फटके आपण पाहिलेत, दोन चेंडूंमध्ये 10 धावा. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. अकोट्या पेस चेंडू चेंज ऑफ पेस मिळाला, यावेळेस गती परिवर्तन केलं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र वेगवान गतीने पुढे सरकणारी. 60 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. कॅप्टननं निश्चितपणे या प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की 50 ते 55 धावा जोडण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्यापेक्षा अधिक धावा फलकावर पाहायला मिळतात. अजून 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. ऑनसाईड कडे चेंडू टर्न करायचं होतं, दरम्यान 1 धाव येईल. चेंडू हा खेळपट्टीच्या बाजूलाच घरंगळताना 1 धाव पूर्ण आणि अजून 1 धाव मिळेल. नक्कीच एका चेंडूवर रामायण महाभारत ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये परत परत भाग मिल्का भाग भागम भाग भागम भाग होताना आणि 3 धावा येत आहेत. 1 धाव होणं जिथे कठीण होतं तिथे मात्र अजून 2 धावा खर्च केल्या जातात. बाय 1 गेट 2 फ्री असं पाहायला मिळालं.
यष्टीरक्षकाने नक्कीच चुकीच्या इनला फेकी केली, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा नुकसान इथे मात्र भोगावं लागतोय समता नगर संघाला. नेक्स्ट बॉल बंटी पाटीलसाठी, फूल केले चेंडूला, कावकोणेच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेक करतोय, तोपर्यंत एक धाव. वारंवार क्षेत्ररक्षक खराब फेकी करताना पहा, इथे गडबड गोंधळ फंबल होताना दोन धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नाटकी आता क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ड्रामा. खूपच खराब फेकी पाहायला मिळते खेळाडूंच्या माध्यमातून, जणू काही प्रॅक्टिस मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघाची धाव संख्या पुढे सरकते, 66 धावा, 66 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक प्रगतीपथावर, चेतन पाटीलला, स्ट्रायकर इनला, सुशांत उर्ध विकेट न, पावलांचा उपयोग केलाय, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही निडसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक धाव पूर्ण, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण करतोय चेतन पाटील. आणि अशा पद्धतीने या चार षटकांची समाप्ती झालेली आहे आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या फलकावर, 68 धावा, 3 गडी बाद विजयासाठी समतानगर पडगी संघाला 69 धावांचं आव्हान. तर नक्कीच या आव्हानाचा कशा तरी मात्र पाठलाग करेल संघर्ष स्फोट समतानगर संघ. तत्पुरते आपण या ठिकाणी पहिल्या प्रतीला अंतिम सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. कार्तिक स्फोट अतकोली विरुद्ध एम एस स्फोट चिंचवली. कार्तिक स्फोट अतकोली संघाचा संघटना ठिकाणी आलेला आहे. एम एस चिंचवली संघाच्या संघटना सुद्धा विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जो संघ नाणेफेकीला उपस्थित वेळेवर राहणार नाही त्या संघाला मात्र मित्रांनो पॅनल्टी अनाऊन्स केली जाईल. सन्माननीय रवींद्रजी शेलार आणि पद्मनजी शेलार या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. एम एस चिंचवली विरुद्ध कार्तिक स्फोट अतकोली हे दोन संघ आपल्याला या ठिकाणी लढताना पाहायला मिळतील. आपण टॉस बॉक्स पाहू शकता. कैलासवासी दत्तात्रय गणपती शेलार टॉस बॉक्स, त्यांना नक्कीच टॉस बॉक्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा उपक्रम आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय सरस्वती स्फोट खालिंग संघाच्या माध्यमातून. तर अतकोली संघाचा संघ या ठिकाणी कॉल करतोय, हेड असा कॉल केला आहे. तर पाहूया जशी मागणी तसा पुरवठा आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा पुन्हा आपण वाढवावी. आपण या ठिकाणी आलात, आपलं आभार आहे. नाणं ज्याप्रमाणे मागणी केली होती नक्कीच नाणं फिके जिंकले, काय निर्णय फिल्डिंग या ठिकाणी पाहिजे तर खेळपट्टीवर अधिक धावा होत आहेत, तुम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारलं, काही कारण सांगू शकशील? कारण की आमच्याकडे चांगले असे गोलंदाज आहेत त्याच्यामुळे. आमचे तुम्ही एम एस चिंचवली संघासमोर कधी खेळला आहेत? होय, त्याला आम्ही बंटी स्मृती चषकामध्ये फायनलला हरवले. तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच असेल. तर त्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल आणि नक्कीच कोणता गोलंदाज असा ट्रम्प कार्ड असेल की तुम्ही त्याच्यावर जास्त अपेक्षा करणार आहेत? 40 ते 45 धावापर्यंत त्यांना आम्ही थांबवू आणि आमच्याकडे निलेश अनिल असे. शेवटचा प्रश्न, तुमच्या माध्यमात सुद्धा याच सत्रामध्ये आपण पहिले एक चांगल्या स्पर्धेचं नक्कीच आयोजन केलं होतं, परंतु कॅप्टन म्हणून या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द म्हणू शकणार? चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी चांगलं असं आयोजनच असतं सरस्वती खालिंग संघाचं. तर नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या नाणेफेकी तुम्ही गमावलेले आहे, तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, चार षटकांचे सामने आहेत, छोटी बाउंड्री हे पाहता डोळ्यासमोर घेता पार्टिकल स्कोर नियोजन वगैरे व्यवस्थित आहे सगळं आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये तर पहिल्यांदा असं बघतोय की आपण एवढं भारी नियोजन आणि आयोजन केलं सारखं. तरी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता? भरपूर भरपूर.
तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि जयेश या सामन्यामध्ये आहे की नाही? जयेश अजून काय माहिती नाही, पण प्लेयर येतात आमच्या पाठीमागून आणि जास्तीत जास्त धावा बनवायचा आम्ही प्रयत्न करू. कॅप्टन म्हणून आहे की तर तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी संघाची, काय देण्याचा प्रयत्न करशील या संघामध्ये आणि या सामन्यामध्ये तुमच्या संघाला? संघामध्ये जसं सगळेच प्लेयर आमचे अजित, जास्त विश्वास आहे अजितवर आमचा, प्लस ऋतिक असे दोन तीन प्लेयर आहेत का त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे आमचा. तर एक टफ फाईट होईल प्रेक्षकांना पाहण्यासाठी नक्कीच आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तर नक्कीच तुम्हाला मी विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. तर टॉस मित्रांनी ठिकाणी झालेला आहे, कार्तिक स्फोट संघाच्या संघाने टॉस जिंकला, शतरक्षक स्वीकारलाय आणि आमंत्रित केलं प्रथम फलंदाजीसाठी एम एस चिंचोली संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्स अलॉट योगेश पाटील. 17.25 ची सरासरी या सुरुवातीपासूनच पाहायला मिळते समतानगर फडके संघासाठी. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. योगेश अँड रोशन बबलू पाटील बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. खूपच लोकप्रिय असा खेळाडू आहे. अक्षरशः पडगाव विभाग म्हणा, बदलापूर म्हणा, सर्वच विभागामध्ये या खेळाडूचं नक्कीच नाव आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा सुरेख पुलचा फटका, चेंडू एका टप्प्यानं अगदी खेळाडू कक्षाला सलामी देतोय, अभिवादन करतोय चार धावांसाठी. नक्कीच उगवत्या सुरचं आणि या धावत्या घोड्यांचं चित्र नक्कीच भिंतीवर लावून प्रगती होत नसते, त्यासाठी या सूर्यास्ताआधी या नक्कीच सूर्योदयाआधी या उठून त्याच्या वेगानं कष्टाची दौड लावावी लागते. ह्यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका आहे, परंतु नीटचा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. चांगला प्रयत्न केला होता फलंदाजाने. एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागते. संघाची धावसंख्या पुढे सरकते 5 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक आहे आणि सुरुवातीपासूनच अटॅक करण्याचा प्रयत्न असेल, कारण धावसंख्येचा जर विचार केला तर 69 धावा तब्बल 4 षटकामागे या नक्कीच जमा करायच्या आहेत. फलंदाजी करताना समतानगर पडगी संघाला योगेश एक अनुभवी खेळाडू आहे, घाट घाट का पाणी पी चुके, सर्वात अनुभवी खेळाडू आणि अनुभवाच्या नक्कीच पुस्तकातील पाहणं त्याला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चाळावी लागतील. बबलू टू योगेश, चांगलं कॉन्टेस्ट, पुलचा फटका आहे परंतु टाइम करता आले नाहीये. एक धाव मिळेल कारण लॉंग ऑन ओव्हर क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड मध्ये जर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट योगेश साठी होता, परंतु डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला आहे. एक स्ट्रायकर गोलंदाज आहे बबलू पाटील, नियमितपणे या फ्रंटलाईन गोलंदाजी करत असतो, मुख्य गोलंदाज मुख्य खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस, मात्र चेंडू खूपच चांगला आहे, दर्जा चेंडू पाहायला मिळतो या बबलू पाटील याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते. निर्धाव चेंडू अतिशय महत्वाचा, कारण छोटं क्रिकेट ग्राउंड आहे, कुठलीही धावसंख्या आपण सुरक्षित धावसंख्या म्हणू शकत नाही. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस, मात्र चेंडू उजव्या एसटीला सोडून जातोय, व्हाईटचा इशारा येतोय, दंडित केलं जातंय या गोलंदाजाला. स्वेअर मारा पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न केला होता बबलू या गोलंदाजाने. यावेळेस मात्र शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, मिड ऑफवर क्षेत्ररक्षक आहे. हो, काही एक आवश्यकता होती का असा प्रश्न निर्माण झाला असेल, कारण बबलू पाटील याच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर सुद्धा खेळाडू बाद झाला असता, जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर खेळाडू होता. इथे मात्र संधी गमावली, जास्त उत्तेजना खेळाडूमध्ये फायल मिळाली, डायरेक्ट हिट करून खेळाडूला बाद करण्याचा निर्धार होता. ते मात्र ढासळ कोसळतोय, सुरक्षित आहे आणि नक्कीच हा खेळाडू येणाऱ्या चेंडूवर मोठे फटके खेळू शकतो, कारण चांगली क्षमता आहे रोशन या खेळाडूकडे. योगेश स्ट्रायकर इनला पोहोचतोय. धावसंख्या संत गतीने पुढे सरकते 7 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक मयूर पाटीलच्या रूपाने या वाडी लॉंग ऑनवर. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला काढले, खूपच सुरेख कटचा हा फटका आहे. चेंडू सीमा रेखा पलीकडे जातोय 4 धावांसाठी या दणदणीत चौकार. सरस्वती चषक 2020 स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि पहिल्या फेरीतील सामने या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आतापर्यंत खूप दर्जेदार गड आपण पाहिला.
आजच्या दिवसातील सर्वात क्लोज नक्कीच सामना आपण पाहिला. खानिवली वर्सेस आदित्य स्पोर्ट्स पडगा या दोन संघादरम्यान शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढाई नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगली होती. मयूर पाटील ह्याच्या हातामध्ये चेंडू, पहिल्या षटकाची समाप्ती होती. 11 धाव फलकावर समतानगर पडगा संघाच्या माध्यमातून योगेश याच्या बॅटमधून 5 धावा आणि 6 धावांवर खेळतोय रोशन. वेग वाढवावा लागेल, गती वाढवावी लागेल, गिअर चेंज करावे लागतील. डरकर नाही डटकर सामना करना होगा. डर के आगे जीत है माउंटेन ड्यू. इथे मात्र तशा प्रकारे खेळावं लागेल, मोठे फटके खेळावं लागतील, कारण टार्गेट खूप मोठं आहे. विचार केला तर 69 धावा सुरुवातीपासूनच 17.25 ची सरासरी होती, सरासरी आस्किंग रन रेट. आता मात्र वाढताना पडगे संघासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू खूपच सुरेख फटका आहे, ड्राईव्ह केलं जाते. लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षक आहे चेतन पाटील, चांगल्या पद्धतीने या चेंडूला फील्ड केलं. फक्त एकच धाव, क्षेत्ररक्षण नक्कीच खूपच मजबूत आहे. कुक्से संघाचं फलंदाजी मजबूत आहे, गोलंदाजी मजबूत आहे, तिन्ही या विभागामध्ये खूपच सक्षम असा हा संघ. पीटीसी मधील एक दर्जेदार संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. योगेश यावेळेस मात्र स्ट्रायकर इनला, पॉईंटच्या दिशेनं कट केलाय चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप वर. एकच धाव मिळेल, सिंगल डबल न तितकंसं नुकसान नाहीये कुक्से संघाला, परंतु निश्चितपणे अडचणीत सापडताना दिसेल तो म्हणजेच समतानगर संघ. कुठलाही गडी बाद झाले नाही, जमेची बाजू आहे. मोठे फटके खेळणं खूपच आवश्यक, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सुईनं काम होणार नाही, तलवार इथे मात्र वापरावी लागेल. फुलटा चेंडू आणि जाऊन बोलतोय त्रिफला उद्ध्वस्त, अचंबित राहिला खेळाडू. पहिला धक्का इथे दिला जातोय समतानगर संघाला रोशन याच्या रूपाने. फलंदाजीमध्ये आत्मविश्वास झळकत नाहीये समतानगर संघाच्या. सुरुवातीपासूनच शारीरिक भाषा ही कमजोर पाहायला मिळते. पॉझिटिव्ह रिप्लाय देणं खूपच गरजेचं, काउंटर अटॅक पाहायला मिळत नाहीये. विटेचं उत्तर दगडानं देणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज हवी होताना अधिराज्य गाजवताना कुक्से संघाचे नक्कीच विकेट टेकिंग चेंडू नव्हता, परंतु खेळाडू बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक दर्जा चेंडू पाहायला मिळतोय मयूर पाटीलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जागेवर स्थिर आहे, 13 धावा फलकावर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली आहे मयूर पाटील याने. 2 धावा खर्च करतोय आणि 1 महत्वाचा विकेट सुद्धा त्याच्या नावावर. नेक्स्ट बॉल यावेळेस चेंडूला उचललाय लॉंगनच्या दिशेनं आणि या क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडू लॉंगन सीमारेषा पलीकडे झन्नाकेदार. आणि या निवडणुकीमध्ये एक मत खूपच महत्वाचा असतो, तसा क्रिकेटच्या खेळामध्ये एक धाव खूपच महत्वाची असते. षटकार आलाय, मयूर याच्यावर आक्रमण चढवताना बॅट्समॅन पप्पू. लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑफसाईड कडे खेळायचं की ऑनसाईड कडे, परंतु ऑनसाईड कडे खेळण्याचा निर्धार केला होता. चेंडू आणि बॅट यामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 धावा फलकावर आणि या विजयासाठी अजून 50 धावांची गरज आहे उर्वरित 12 चेंडू मागे. तर कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहील, कशा प्रकारे पाठलाग करतील समतानगर संघाचे फलंदाज आणि कशा प्रकारची गोलंदाजी राहील, हे सर्व नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घडेल आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मायक्रोफोनवर नक्कीच सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ कुक्से माझे सहकारी समालोचक मित्र योगेश पाटील. धन्यवाद सूरज पाटील. तर आता मात्र जर आपण पाहिले तर खूप मोठं टार्गेट आपण या ठिकाणी म्हणू शकतोय, कारण 12 चेंडू मध्ये तुम्हाला 50 धावा अजून जोडायचे आहेत, म्हणजे 25 ची सरासरी आपल्या ठिकाणी मात्र 2 षटकामध्ये पाहायला मिळते. तर पाहूया इथे मात्र गेअर चेंज 2 फलंदाज करतील का या तिसऱ्या षटकामध्ये.
आपला स्पेल मधील पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज होते भूषण पाटील. खालिंग विलेज ठोकाकडनं लेफ्ट आर्म अर्ध विकेट ने इथे मात्र मारा करतोय योगेश केल्यासाठी सज्ज. पहिला चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर त्याचा आउट स्विंग होतोय आणि किती इथे मात्र पूर्णपणे फलंदाज योगेश हा फलंदाज बीट होतोय. ज्यावेळी आपण जर पाहिलं विकीस फुट कुठचे संघ फलंदाजी करत होता त्यावेळी निकेच आपण जर पाहिलं तर संतांना संघाच्याकडनं ज्या चुका झाल्या होत्या आउटफील्ड मध्ये त्या चुका कदाचित इथे मात्र माकडा ठरत असताना आणि त्याचाच इथे मात्र फलंदाजाने पूर्णपणे फायदा उचलला आणि तब्बल चार षटकामध्ये 68 धावा इथे मात्र ठोकल्या होत्या. भूषण पुन्हा एकदा उलटा चेंडू. एक संधी होती मेजवानी होती परंतु ती संधी मात्र स्वीकारता आली नाही कारण पंचांचा इथे मात्र बीमंड होता. येस वन प्लस वन एकूण दोन धावा पाहतो या ठिकाणी बोनच्या रूपाने. पंचांचा फ्रीचा सुद्धा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय. धासून घ्या आता मात्र दोनने पुढे सरकते 21 21 धावा धावफलकावर जोपर्यंत इथे मात्र आपण पाहिलं तर एक विकेट नक्कीच गमावलाय. ह्या जोडीवर खूप मोठी जबाबदारी आहे येणाऱ्या विचार केला तर लेफ्ट हँड रोशन हा सुद्धा एक चांगला दर्जेदार फलंदाज आहे परंतु इथे मात्र या दोन फलंदाजांना एक चांगली फटकेबाजी करावी लागेल. परंतु नक्कीच इथे मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन भूषण पाटीलचं कारण फ्रीट चेंडू होता आणि नक्कीच त्या ठिकाणी चांगली लेंथ आणि चांगली लाईन इथे आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. दोन क्षेत्रक पाहिले तर रिंगच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेगला एक उभा आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला विनोद पाटील यांना पाहू शकताय कमबॅक करतोय या स्पर्धेमध्ये. भूषण पुन्हा एकदा वरती चेंडू होता अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र सरळ बॅटने लॉप करत आहे तिथे मात्र प्रयत्न केला फलंदाजाने परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. प्रलेश मुरांजना हे सुद्धा या ठिकाणी स्पर्धेला नक्कीच शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. एससीसी पडगा संघाने नेहमीच त्यांना खेळताना पाहतो या सत्रामध्ये. स्लोअर चेंडू लोअर फुटा चेंडू ऑफ ड्राय लॉंग ऑफ दिशेने अतिशय वेगाने चेंडू जातो या परंतु महेश पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत. तर दोन्ही संघाने विनंती असेल यानंतर जो सामना असणार आहे अकोली आणि चिंचोली आपण आपापले चेंडू निवडून घ्यायचे आहेत. तर इथे मात्र हा सामना सोडला आहे एस एस प्रकार दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण कोणत्याही चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र घेतली जात नाही कारण त्याला सुद्धा माहिती आहे की तुम्ही जर या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर आता मात्र षटकार सुद्धा जोडला तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. या षटकामध्ये तब्बल 5 डॉट चेंडू पाहायला मिळाले. एक बीमर चेंडू नक्कीच पाहिला परंतु त्यानंतर 5 डॉट चेंडू आपण पाहिलेले आहेत. एक चांगला षटक हाय होल्टेज सामना होता हाय स्कोरिंग मॅच होती परंतु नक्कीच एकतर्फा सामना होण्याची दाट शक्यता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट चेंडूने आपल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या स्थिर 21 धावा धावफलकावर एक त्या मोबदल्यामध्ये. पण शेवटच्या षटकामध्ये अर्थात 6 चेंडूमध्ये तुम्हाला अजूनही विजयाचा जर लक्ष जर पाहिलं तर 48 धावा जोडायचे आहेत. मिशन इम्पॉसिबल एवढंच आपण म्हणू शकतो या सामन्यामध्ये. म्हणजे नक्कीच आपण एकटा ट्रॉफीमध्ये ज्यावेळी दोन संघ भिडले होते त्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर विकी स्फोट कुक्षी संघाला पराभूत केलं होतं समतानगर संघाने आणि या स्पर्धेमध्ये आता मात्र पलटवार होण्याची दाट शक्यता. शेवटचा षटक पंकज पाटीलला एक संधी असेल काहीतरी सिद्ध करण्यासाठी आणि निकेच कर्णधाराने सुद्धा त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. एक अगल्यावेगल्या शैलीने गोलंदाजी साकारतोय परंतु पंकज पाटीलच्या चेंडूने ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिड विकेटला मात्र कोणत्याही प्रकारची चूक घडत नाही. फलंदाज इथे मात्र जेलबादच्या स्वरूपात बाद होतोय. थँक्यू डीजे. खरोखरच एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ हे कोणाला आवडत नाही आणि तसाच प्रकारचा खेळ इथे मात्र एकतर्फा आता मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या प्रेक्षकांना नेहमीच रंगतदार सामने पाहायला मिळत असतात टप एन्काउंटर सामने पाहायला मिळत असतात परंतु इथे मात्र पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय हा संघ जात असताना समतानगर बोरवली संघ. इथे मात्र आल्या पप्पूच्या बॅक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय उर्फ बंटी जबरदस्त प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा इथे मात्र प्रयत्न करतोय.
पुन्हा एकदा इथे मात्र सरळ बॅटने लॉप करतोय, चांगला फटका, अगदी सुरक्षित फटका पाहतोय आपण. लॉंग अप आणि लॉंग अपच्या मधून स्टेट ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा बाहेर, वन बाउन्स चार धावा. थँक्यू डीजे. पंकज पाटील नक्की थोडासा महागडा ठरतोय, विकेट प्राप्त केला होता पहिल्याच चेंडूवर, परंतु त्यानंतर दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. स्लॉग सिव्हचा प्रयत्न केला होता बंटीने, परंतु कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी मात्र कनेक्शन झालं नाही. डॉट चेंडू पूर्णपणे विजयाचा सुगंध आता मात्र विकेट कुक्षे संघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत दरवळतोय. आता मात्र ग्लान्स करतोय, तसे चांगल्या रीतीने फाईन खेळतोय. बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेने शत्रक्षेत्राने सज्ज, कोणत्या प्रकारे धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जात नाही. आणि आता मात्र एवढंच म्हणू शकतो की या सामन्यामध्ये आता मात्र अपचरित शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फुलटॉस चेंडू स्वंग करतो, चेंडू हवेत आहे, भूषण पाटील चेंडूच्या खाली जेल सुटतोय. परंतु हा सामना मात्र विकी स्पोर्ट कुठची संघाने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र जिंकतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लग योगेश दोन ते हार्ड लग संघर्ष संपतनगर संघ.